चाकरांसाठी आणि दररोज मुंबई बाहेरून अनेक तासांचा प्रवास करून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे। मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत मुंबईकर सिग्नल फ्री प्रवास करू शकतील असा रिंग रूट तयार होणार आहे। सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे 2030 पर्यंत शिवडी ते न्हावाशेवा असा मुंबईकरांचा सिग्नल फ्री प्रवास आकारता येणार आहे। मुंबईच्या भविष्याचा वेध घेणाऱ्या या प्रकल्पावरचा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट बघूयात। मुंबई दिवसेंदिवस विस्तारते। मुंबईतल्या विकासाची गंगा आजूबाजूच्या शहरांपर्यंत आणि गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात वेगवेगळे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत आणि या प्रकल्पांची साखळी मुंबईचं भविष्य आणि चेहरा मोहरा नक्कीच बदलेल। त्यापैकीच एक प्रकल्प मुंबई पारबंदर प्रकल्प। दक्षिण मुंबईच्या शिवडीपासून ते थेट रायगड मधल्या चिरले गावापर्यंत हा पूल जाणार आहे। यामुळे दक्षिण मुंबई ते रायगड हा भाग तर जोडला जाईलच, मात्र मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास हा आणखी सुकर होणार आहे। मुंबई ते नवी मुंबई जायला तुम्हाला आता 2 ते 2.5 तास लागतात, मात्र हा प्रवास अवघ्या 30 ते 45 मिनिटात येत्या भविष्यकाळात होऊ शकतो। इतकंच नाही तर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सुद्धा या पुलामुळे जोडला जाणार आहे। सोबतच नवी मुंबई विमानतळाचा रस्ता हा सुद्धा या पुलामुळे जोडला जाणार आहे। यामध्ये बऱ्यापैकी इंटरचेंजेस आहेत, त्याच्यामुळे हा पूल मुंबईच्या आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा पूल मानला जातोय। सध्या या पुलाचं 50% काम हे आता पूर्ण होत आलेलं आहे। हा पूल नेमका किती महत्वाचा आहे, कसा बांधला जातोय ते आज आपण बघणार आहोत। मी आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर, त्याची सफर नेमकी कशी आहे बघूया। शिवडी ते रायगड मधील न्हावाशेवा बंदराला जोडणारा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रातला हा पूल भारतातला सर्वात मोठा समुद्री पूल म्हणून ओळखला जाईल। त्यामुळे भविष्यातील मुंबई याच पुलाच्या माध्यमातून रिंगरूटवरती सिग्नल फ्री वळणं घेऊ शकेल। मुंबईतल्या सिग्नल फ्री रिंगरूटची साखळी कशी असेल? मुंबई ट्रान्स हार्बर रिंग प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी विरार अलिबाग मल्टी मॉडल प्रकल्पासाठी असेल, तर भाईंदर आणि विरार ब्रिजचंही काम सुरू झालंय। विरार ब्रिजला विरार अलिबाग मल्टी मॉडल प्रकल्पाची जोड मिळणार आहे। कोस्टल रोडला हा प्रकल्प पुढे जोडला जाईल, त्यामुळे कोस्टल रोडनं वरळीपर्यंतचा प्रवास करणं सोपं बनेल। MTHL प्रकल्पाचा भाग असलेल्या दुसऱ्या टप्प्यात वरळी शिवडी या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीनं हा रिंगरूटचा मार्ग पूर्ण होईल। सध्या या रिंगरूटचा मार्ग कुठे कागदोपत्री नाहीये, पण 2030 अखेरीस हा रिंगरूट बनून तयार होणार आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, देन वरळी शिवडी कनेक्टर, पुन्हा कोस्टल रोड जे BMC कडून होतो आहे, त्याच्यानंतर बांद्रा वरळी सी लिंक, त्यानंतर जे आहेत पुढे MSRDC कडून होणारा सी लिंक जे वर्सोवापर्यंत जाणार आहे, आणि वर्सोवा से पुढे जे सी लिंक जे आहे, कोस्टल रोड जे आहेत, जे MMRDAचे प्लॅन आहे, त्यानंतर वसईवर क्रीक ब्रिज, आणि विरार पोहोचल्यानंतर तिथून जे आहेत मल्टी मॉडल कॉरिडॉर जो पुन्हा येऊन MTHLला जोडला जाणार आहे। म्हणून हा पूर्ण सिग्नल फ्री रिंग रोड होण्याचं एक विजन आहे। मुंबई सोबतच आजूबाजूच्या शहरांमध्ये विकासाची वाट घेऊन जाणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या प्रकल्पाचं जवळपास 50% काम पूर्ण झालंय आणि September 2022 पर्यंत समुद्रावरचा हा पूल तयार झालेला असेल असा विश्वासही व्यक्त होतोय। या पुलाचं काम करणं हे प्रचंड आव्हानात्मक आहे, कारण 22 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे। सध्या ज्या ठिकाणी मी बसलेली आहे हा पूल तात्पुरता पूल आहे, मात्र माझ्या डोक्यावर जो पूल तुम्ही बघता आहात हा असणार आहे ज्या ठिकाणाहून मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी प्रवास करतील तो हा पूल असणार आहे। सध्या हे गर्डर लॉन्चिंग झालेलं आपण बघतो आहोत आणि हे गर्डर लॉन्चिंग त्या माध्यमातून या पुलाचं काम आता हळूहळू सुरू होत आहे। September 2022 पर्यंत मुंबईकरांना आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांना या पुलावरनं प्रत्यक्ष प्रवास करता येणं हे आता शक्य होणार आहे। शिवडी भागात या प्रकल्पाच्या उभारणीवेळी पर्यावरण प्रेमींकडनं विरोध झाला, तो इथे येणाऱ्या शुभ्र फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यामुळे। MMRDAने हे स्पष्ट केलं, वारंवार स्पष्ट केलं की फ्लेमिंगोंना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची आवाज रोधक तंत्र
हे वापरलं जाईल आणि त्याचा दृश्यात्मक पुरावा सुद्धा आपण बघत आहोत की इकडे काम सुरू आहे, दूरवर मात्र फ्लेमिंगो हे विहार करतात, त्याच्यामुळे फ्लेमिंगोंना कुठलाही धोका निर्माण होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही आणि आजूबाजूचं जे पर्यावरण आहे ते शाबूत राहील असं आश्वासन MMRDA ने दिलं होतं। जी कापली जातील त्याच्या रेशोप्रमाणे जास्तीत जास्त पुनर्रोपित केली जातील, नवीन लावली जातील, कारण पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे राखण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने आम्ही करतोय। एकीकडे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या वावरासाठी अडथळा नको म्हणून साऊंड बॅरियर लावण्यात आले, तसंच टाटा पॉवर सारख्या कंपनीच्या जागेतही विजन बॅरियर लावले गेले। मात्र या प्रकल्पात अडथळा ठरणारी 900 पेक्षा जास्त झाडं मात्र इथून हटवली जाणार आहेत। हे मँग्रोव्हचे जंगल बघत असू तर अर्थातच काही भागाची कत्तलही झालेली आहे, मात्र मँग्रोव्हला सुद्धा फार मोठा धोका निर्माण होणार नाही असं आश्वासन MMRDA ने दिलेलं आहे। मात्र या प्रकल्पासाठी बाधित होणारी जी झाडं आहेत त्यांची संख्या 946 वर आता जाऊन पोहोचलेली आहे। कदाचित आगामी काळात हा प्रकल्प जसा जसा पुढे जाईल तसतशी ह्या बाधित होणाऱ्या झाडांची संख्या सुद्धा वाढेल। जपानचं ऑर्थोट्रॉपिक तंत्र वापरून हा पूल उभारला जातोय, त्याचं आयुष्यमान हे 100 वर्षांचं असेल असा दावाही केला जातोय। मुंबईचा विस्तार कुठपर्यंत होणार? ठाण्याच्या खाडीवर उभ्या राहणाऱ्या 22 किलोमीटर लांबीच्या पुलानं दक्षिण मुंबई, शिवडी आणि नवी मुंबईला जोडला जाईल। या प्रकल्पामुळे मुंबई शहर थेट रायगडशी कनेक्ट होणार आहे। रायगड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग 4 वरच्या चिरले गावापर्यंत मुंबईचा विस्तार होईल, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा बंदर आणि अलिबाग मुरुड किनाऱ्यापर्यंत सहज पोहोचता येणार आहे। हा मार्ग मुंबई पुणे द्रुतगती मार्गासोबत सुद्धा जोडला जाणार आहे, ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडची वाहतूक सुलभ होऊ शकेल। या प्रकल्पाचा आणखी एक फायदा म्हणजे या प्रकल्पामुळे वेळेची सुद्धा बचत होणार आहे। कशी होईल वेळेची बचत? शिवडी ते नवी मुंबईचा प्रवास 2 तासांवरनं 30 मिनिटांपर्यंत येईल, तर दक्षिण मुंबई आणि रायगड जिल्ह्याचा प्रवास 2 तासांवरनं 30 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। वांद्रे वरणी सीलिंग सुद्धा या नव्या पुलाला आंतरमार्गानं जोडला जाईल। प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा दक्षिण मुंबईवरनं कमीत कमी वेळात गाठता येईल। कसा आहे मुंबई पारबंदर प्रकल्प? मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी पुलाचा अंतर्भाव करण्यात आलाय। यात आणखी एक अतिरिक्त आपत्कालीन मार्गिका सुद्धा असेल। या पुलाची समुद्रातली लांबी सुमारे 16.5 किलोमीटरची आहे, तर जमिनीवरच्या पुलाची एकूण लांबी 5.5 किलोमीटर इतकी असेल। या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजीनगर आणि राष्ट्रीय महामार्ग 4B वरच्या चिरले गावाजवळ आंतरबदल प्रस्तावित आहे। हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्रावरचा पूल ठरेल। हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या कर्ज सहाय्यानं राबवला जातोय। या प्रकल्पाचा खर्च जवळपास 17,000 कोटींच्या घरात आहे। मुंबईकर जागा मिळेल तिथे पाय पसरतो, जिथे जमेल तिथे स्वतःला कोंबायला बघतो। मात्र आता मुंबईकरांची ही जी जागेची अडचण आहे ही सोडवण्यासाठी मुंबई विस्तारणं हे एकमेव उत्तर आता आपल्या समोर राहिलंय। आणि मुंबई विस्तारण्यासाठी मुंबईच्या विकासाच्या विस्ताराचे प्रकल्प आता हातात घेणं हे गरजेचं झालंय। त्यापैकीच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे। यामुळे केवळ मुंबईच विस्तारली जाणार नाहीये तर मुंबईच्या आजूबाजूची दुर्लक्षित राहणारी शहरं आणि गावं ही सुद्धा विकासाच्या दिशेने विस्तारणार आहे। त्याच्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हे मुंबईच्या विकासाच्या बाजूनं पडणारं एक महत्वाचं आणि मोठं पाऊल असेल।